माझी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आपण आत्ता आहोत आणि रेड कार्पेटवर माझ्यासोबत आहेत आता बघा कोण आहे नेमकं. खूप छान दिसत आहे तुम्ही दोघीजणी सगळ्यात आधी. मला तुमच्या दोघींच्याही गेटअपबद्दल जाणून घ्यायचं सगळ्यात आधी. छान मॅम. झी गौरवला येणार होतो तर झी गौरव एक मी नेहमीच म्हणते की एक मोठा असं सण असल्याचं वातावरण असतं, उत्सव असतो तो. तर आपल्या घरच्या दिवाळी सणाला कसं आपण तयार होतो तसंच अगदी मनात होतं की तयार होऊन जावं. कल्याणी मस्त दिसते. थँक्यू. नाही मला एक असं वाटतं की झीचं एक ओकेजन आहे आणि न्यूड खूप जवळचं एक नातं आहे आणि कुठेतरी आम्ही न्यूडच्या प्रमोशनच्या वेळेला सुद्धा एक खण इरकल अशा सगळ्या याच्यात होतो. सो आज परत एकदा आम्हाला असं वाटतं की आम्ही त्या दिवसांमध्ये परत गेलो आहे. न्यूड सिनेमाला एवढी नॉमिनेशन्स मिळाली आहेत, किती एक्साइटमेंट आहे आता आतमध्ये जायची. भरपूर. कल्याणीने सांगितल्याप्रमाणे खरंच न्यूड एक खूप जवळचा सिनेमा आहे. रवीचं खूप मोठं धाडस आहे आणि ह्या धाडसामध्ये आम्ही त्याच्या बरोबर आहोत त्याचा खूप अभिमान वाटतो आहे. नॉमिनेशन भरपूर आहेत आणि असं वाटतं आहे हक बनत आहे आम्हाला. कल्याणी खूप एक्साइटमेंट आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आत्ता बेस्ट ॲक्ट्रेसच्या कॅटेगरीमध्ये निवडला मुळात प्रत्येक कॅटेगरीमध्ये ऑलमोस्ट नॉमिनेशन आहे. आम्हाला बेस्ट फिल्म नाही आहे ती एक खंत आहे. पण मला पर्सनली असं वाटतं की ज्या कॅटेगरीमध्ये आणि ज्या लोकांबरोबर नॉमिनेशन आहे सो आय हॅव ऑलवेज लुक्ड अप टू देअर स्किल्स, देअर पॅशन अँड देअर डेडिकेशन टुवर्ड्स दिस फिल्ड. सो हे आपने आप में नॉमिनेशन असणं हा एक पुरस्कार वाटतं. सो नक्कीच खूप आनंद होतो आहे. आम्हाला तितकीच एक्साइटमेंट आहे आतमध्ये काय होतं. पण थँक्यू सो मच तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा तुम्हाला आता. थँक्यू सो मच.